वीज वितरणासह कोपरगाव शहर आणि परिसरातील विकासाची प्रलंबित कामे नियोजनबद्ध पद्धतीने तात्काळ मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी आपापसात ताळमेळ ठेवावा अशी सूचना नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास तसेच मदत पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोपरगाव येथे केली. कोरोना संसर्ग निर्मूलन महावितरण आणि नगर परिषद तसेच कोपरगाव तालुक्यातील विविध विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, नाशिकचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाके, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कोपरगाव तहसीलदार योगेश चंद्रे, राहता तहसीलदार कुंदन हिरे, वाहिनी प्रकल्प कार्यकारी अभियंता आनंद पाठक, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगदने आदी उपस्थित होते. कोरोना संसर्ग विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन व्यापक प्रयत्न करत आहे. नागरिकांची भूमिका देखील या कार्यात महत्वाची असल्याचं सांगत कोपरगाव तालुका प्रशासनाने आणि नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या नियोजनाची आणि प्रयत्नांची प्रशंसा तनपुरे यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शासनाच्या धोरणानुसार सगळे कोरोनाचे प्रतिबंधक उपाययोजना अत्यंत व्यवस्थितपणे हाताळल्या जात आहेत. आज मी कोपरगाव तालुक्याचा आढावा घेतलेला आहे. फक्त एकच ॲक्टिव्ह रुग्ण आहे आणि आज संध्याकाळी तो देखील डिस्चार्ज होईल. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 50 कमी आहे आणि सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कडक अंमलबजावणी चालू असल्याकारणानं आपण तुलनात्मकदृष्ट्या नगर जिल्ह्यामध्ये संख्या ही तशी वाढत नाही. मला खात्री आहे की जे बाहेरच्या जिल्ह्यातनं आलेल्या रुग्णांमुळे तात्पुरता हा थोडा जो स्पाईक झाला होता तो देखील आता कमी होणार आहे. बैठकीत मंत्री तनपुरे यांनी कोपरगाव शहर आणि परिसरातील विकास कामांचा आढावा घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामे आणि चालू असलेल्या कामांची माहिती तनपुरे यांना दिली. या बैठकीला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगावचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विदाटे, विशेष वैद्यकीय अधिकारी वैशाली आवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसुंदर, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा, भगवंत खराटे, तुषार सूर्यवंशी यांच्यासह विविध खातेप्रमुख, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.